सोनवणे पूनम, आज तुमच्यासमोर पेशी विभाजन यावर एक छोटंसं प्रात्यक्षिक सादर करणार आहे. सर्वप्रथम आपण पेशी विभाजन म्हणजे काय हे जाणून घेऊया. आपल्याला माहीतच आहे सजीवांच्या शरीराची रचना ही असंख्य अशा पेशींनी बनलेली आहे. अशा या असंख्य अशा पेशीचा जन्म सुरुवातीला अस्तित्वात असलेल्या पेशीपासून होतो आणि त्या पेशीला आपण जनक पेशी म्हणतो. जनक पेशी ही आपल्या दोन अपत्य पेशींना जन्म देते आणि याच प्रक्रियेला पेशी विभाजन असं म्हणतात. शरीरामध्ये दोन प्रकारच्या पेशी असतात, एक म्हणजे शरीर पेशी आणि दुसरी म्हणजे प्रजनन पेशी. शरीर पेशी म्हणजे अशा पेशी ज्या जेव्हा आपल्या शरीरातल्या पेशी मृत पावतात किंवा त्यांच्यावर जीवाणूचा हल्ला होतो त्याच वेळेस शरीर पेशी आपल्या दोन अपत्य पेशींना जन्म देते. आणि प्रजनन पेशी म्हणजे अशा पेशी ज्यावेळेस आपण प्रौढ अवस्थेमध्ये येतो त्यावेळेस आपल्या शरीरातल्या काही क्रिया घडण्यासाठी हार्मोन्सची गरज असते त्यावेळेस ते आपल्याकडून चार पेशींना जन्म देते. अशा पेशींना आपण प्रजनन पेशी असं म्हणतो. आजच्या या प्रात्यक्षिकासाठी लागणाऱ्या साहित्याबद्दल आपण पाहूया. मूड आलेले हा कांदा, त्यानंतर 70% इथेनॉल, हेमडळी, ॲसिटोकार्बाईनचे रंजक द्रावण, हायड्रोक्लोरिक ॲसिड, काचेचा दिवा, साधे पाणी, दोन काचपट्ट्या, चाकू, चिमटा, काड्याची डब्बी, परीक्षा नळीला पकडण्यासाठी एक चिमटा, दोन गोलाकार काचेच्या स्वच्छ प्लेट आणि काचपट्टी धुण्यासाठी एक साधी प्लेट. आणि आपल्याला या प्रात्यक्षिकासाठी लागणार आहे टेस्ट ट्यूब आणि टेस्ट ट्यूब स्टँड. आता आपण आपल्या प्रात्यक्षिकासाठी सुरुवात करूया. सर्वप्रथम रूट आलेले किंवा मुळं आलेले हा जो हे जे कांदे आहेत त्यांना आपल्याला चाकूच्या साह्यानं छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. या तुकड्यांना आता 70% इथेनॉलमध्ये बुडवून ठेवायचं आहे, म्हणजे त्यांच्यावर असलेले जे काही जीवाणू असतील ते निघून जातील. 5 मिनिटं झाल्याच्या नंतर आता या तुकड्यांना आपल्याला हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये बुडवायचं आहे. या तुकड्यांचे निर्जंतुकीकरण झाल्याच्या नंतर यामध्ये आता आपण हायड्रोक्लोरिक ॲसिड टाकत आहोत, ज्यामुळे या मुळांचा वरचा जो थर आहे तो थोडासा लवचिक होईल आणि आपल्याला सहजरित्या पेशी पाहता येऊ शकतात. आता यांना 5 मिनिटं ठेवायचं आहे. यानंतर आपल्याला या मिश्रणाला या परीक्षा नळीमध्ये घ्यायचं आहे. आपण यामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड टाकल्यामुळं आपल्या सुरक्षतेसाठी आपल्याला टेस्ट ट्यूब होल्डर किंवा परीक्षा नळी धारक याच्या साह्यानं परीक्षा नळी पकडायची आहे. आणि आता या काचेच्या गोलाकार प्लेटमध्ये असलेलं मिश्रण टेस्ट ट्यूबमध्ये टाकायचं आहे. यानंतर आपल्याला ही परीक्षा नळी काचेचा दिवा यावर ही परीक्षा नळी 5 मिनिटांसाठी पकडायची आहे. या टेस्ट ट्यूबमधून थोड्याशा हाफपाईपर्यंत पकडायची आहे. याच्यातलं मिश्रण आता आपण गरम करत आहोत. हाफपाईपर्यंत गरम झाल्यानंतर परीक्षा नळी आता 5 मिनिटांसाठी थंड होऊ द्यायची आहे. यानंतर या परीक्षा नळीमधले मिश्रण आपल्याला परत गोलाकार काचपट्टीमध्ये थंड होण्यासाठी घ्यायचं आहे. आता या स्वच्छ असलेल्या काचपट्टीवर कांद्याच्या ह्या मुळा आपल्याला चिमट्याच्या साह्याने घ्यायचं आहे. यानंतर
हे मंडळीच्या सहाय्यानं आपल्याला हे ॲसिटोकार्बाइन असलेले द्रावण त्यावर टाकायचे आहे. यानंतर या काचपट्टीवर आपल्याला आच्छादन काच ठेवून द्यायचं आहे आणि हलक्या हाताने या चिमट्याच्या सहाय्याने आपल्याला थोडासा दाब द्यायचा आहे त्यावर. आणि आता ही काचपट्टी 45x असलेल्या ऑब्जेक्टिव्हच्या खाली पाहायचं आहे. सूक्ष्मदर्शीच्या निरीक्षणाद्वारे आपल्याला या पेशीमध्ये ज्या काही पेशी विभाजनाचे टप्पे आहेत हे आपल्याला पाहता येते. सूक्ष्मदर्शीच्या खाली आपली स्लाईड पाहून त्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीनं एका जनक पेशीकडून दोन अपत्य पेशी तयार झालेल्या दिसून येतात आणि जनक पेशीकडून दोन अपत्य पेशीमध्ये केंद्रक हा विभागला गेलेला असतो आणि या अपत्य पेशी आपल्या जनक पेशीसारख्याच असतात. आणि त्याचबरोबर या प्रात्यक्षिकाचे फायदे असे आहेत की तू आपली शरीरातली पेशी ही कार्यरत आहे की नाही यावरून आपण निष्कर्ष काढू शकतो.